नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन। खालापूर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हाळगाव येथे आमदार राजूदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले। उद्घाटनाप्रसंगी मनसेचे दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते। यावेळी आमदार राजूदादा पाटील, मनसे कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस गजानन राणे, महिला आघाडी उपाध्यक्ष स्नेहल जाधव, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष JP पाटील, अभिषेक दर्गे, खालापूर तालुका अध्यक्ष सचिन करणूक, उपाध्यक्ष वाहतूक सेना अभिषेक दर्गे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सपना देशमुख, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष शालोम पेंडकर, महिला तालुका अध्यक्ष हेमा चिंबुलकर, अविनाश देशमुख, बाळा दर्गे, अभिजीत घरत, संदीप पाटील, सतीश गोंडविंदे, आशिष चौधरी, विनोद शिंदे, अनिल मिंडे, कौस्तुभ जोशी, शुभांगी हाडप, मीनाक्षी आंबावणे, दीपक पाटील, हरेश चंदने, पंढरी करणूक, मकरंद करणूक, चेतन करणूक, संतोष हाडप, महेश पिंगळे, शैलेश सुर्वे, अभिजीत मोरे आदि मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एक सांगे की आपली सत्ता रस्त्यावर, सचिन भवानी बरोबर रस्त्यावर आपलं कार्यालय चालू करून हे दाखवून दिले की आपली सत्ता रस्त्यावर। मी विशेषतः आमच्या जिथून मी रेल्वे मंत्री बोलत असतो नेहमी, त्या रेल्वेत चांगले काम करत असत, परंतु एक जिल्हाध्यक्ष पदाधिकारी म्हणून या विभागात पण त्याच्या कामात पहिल्यांदा मी बघतोय, त्याची एक चुणूक मला दिसते की खूप उत्तम प्रकारे काम चाललेलं आहे। आमच्या वहिनी इकडे येत असतील, राणेसाहेब सतत इकडे येत असतात, माझं तसं काही येणं होत नाही। गेल्या वर्षी देणार होतो तो तेव्हा पण संभाजीनगरला गेलेलो, परंतु आता तुम्हाला सांगतो की खरंच आवडीने येत जाईल, एवढी जर चांगली टीम असेल तर खरंच इथे मला बनवून जर मी येत जाईल, दहा वेळा बोलायला 5-6 वेळा तरी नक्की येत जाईल, प्रत्येक वेळी शक्य होईल नाही म्हणून सांगू शकत नाही, परंतु जसं वेळ मिळेल तसा येत जाईल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। एक दिवस आपण या कार्यालयाच्या प्रतीक्षेत होतो, खरं तर अनेक जण कार्यालय घेतात आणि त्याचं उद्घाटन करतात, पण आमच्या कार्यालय उद्घाटनाच्या खाली एक सुंदर वाक्य होतं की लोकार्पण सोना। हे कार्यालय आम्ही लोकांसाठी आज अर्पण करतोय, येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली वाटचाल ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करते त्याच पद्धतीने खालापूर तालुक्यामध्ये नव्हे तर या मतदारसंघामध्ये विधानसभा खर्चत या मतदारसंघामध्ये आम्हाला येणाऱ्या पुढच्या विधानसभेसाठी एक स्ट्रॉंग भूमिका घेऊन आम्हाला लोकांसमोर जायचं होतं आणि त्यांची सुरुवात कुठून करावी यासाठी कार्यालय आपलं अध्यात असणं गरजेचं होतं आणि ते कार्यालय आज लोकांसाठी लोकांच्या सेवेकरता आम्ही आज या ठिकाणी सन्माननीय आमचे आमदार राजूदा पाटील यांच्या शुभहस्ते केलेलं आहे। त्यांच्या समवेत कामगार नेते गजेंद्र राणे, महिला सेनेच्या आमच्या नेत्या स्नेहलताई जाधव या देखील होत्या, आमचे सन्मान जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील होते, बाकी इतर आमचे असंख्य पदाधिकारी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी होते। या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर भविष्यामध्ये प्रत्येक 15 दिवसानंतरचा एक एक कार्यक्रमाचा आम्ही पूर्णपणे आलेख बनवलेला आहे आणि त्या आलेखाच्या अनुषंगाने कार्यक्रम हे राबवत या कार्यालयामधून कार्यक्रम राबवले जाणार आहेत आणि भविष्यामध्ये हे कार्यालय ही महाराष्ट्र नवनिर्माणची इथली विजयाची नांदी असेल एवढा मात्र आत्मविश्वास मला आज या ठिकाणी आहे। वादळवारा लाईव्ह साठी खल्ली सुर्वे, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन।